साथियों, केंद्र सरकार देश के युवाओं की हर जरूरत का ध्यान रखते हुए काम कर रही है। कुछ दिन पहले ही हमारी सरकार ने एक और बड़ा फैसला लिया है, जिसका लाभ केरला के युवाओं को भी मिलेगा। केंद्र सरकार ने तय किया है कि सेंट्रल आर्म पुलिस फोर्सेज में कांस्टेबल पद के लिए होने वाली परीक्षाएं अब इंग्लिश और हिंदी के साथ भारत की 13 और भाषाओं में भी होगी। यानी अब मलयालम में भी ये परीक्षा होगी। इसके लिए मैं केरल के युवाओं को भी बहुत बहुत बधाई देता हूं। केंद्र सरकार युवाक तापर्य संरक्षा आवश्यक प्राधान्य निको अट प्रवर्तन सरकार अल्प दिवस मुंबा अतर वाली तीन केंद्र सरकार अयोजन केर चार लिख्र सरकार तीन इन मुद सेंट्रल केंद्र सैन केंद्र सैनस्टब पदवील परीक्ष अब हिंदी इंग्लिश ई राज्य पदमू भाषक आ पदमू भाषक नम्बे नाटिल चेरपकर्े अद मलयाल परीक्ष एल्को केर चेरपकर् इन मुदल केंद्र सैन तवस लियर साचर्य आ साचर्य केंद्र सरकार तीरानूं साथियों, केंद्र सरकार की योजनाओं से देश में रोजगार और स्वरोजगार के मौके लगातार बढ़ रहे हैं। इसके अलावा हमारी सरकार युवाओं को परमानेंट सरकारी नौकरी देने के लिए रोजगार मेले का आयोजन भी कर रही है। जहां जहां भाजपा की राज्य सरकारें हैं, वहां भी नौजवानों को सरकारी नौकरी देने का अभियान तेज गति से चल रहा है। लेकिन केरला में जो सरकार है, उसका फोकस युवाओं को रोजगार और स्वरोजगार पर नहीं है। मुझे बताया गया है, केरला में ना रोजगार मेलों का आयोजन होता है और ना ही सरकारी भर्तियों पर उतना ध्यान दिया जा रहा है। केरला के युवा राज्य सरकार के इस रवैये को कभी भूल नहीं सकते। सूरतकले केंद्र सरकारिन्दे विविध पद्धति आ पद्धति नम्मुडे राज्यत्त तोळिलवसरंगल सृष्टिक्कान अदोडोप्पम स्वयं तोळिल कंडेत्तानुळ्ळ अवसरंगल सृष्टिक्कान अतिनु वेण्डियिट्टुळ्ळ प्रवर्त्तनंगळाण नडत्तिक्कोण्डिरिक्कुन्नत। अतिनु पुरमेयाण नम्मुडे सर्क्कार चेरुप्पक्कार्क्क सर्क्कार सर्वीसिल स्थिरं जोलि लभिक्कान अतिनु वेण्डियिट्टुळ्ळ तोळिल मेळकळ आ तोळिल मेळकळ संघटिप्पिक्कुन्नत। എവിടെയൊക്കെ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിയുടെ സർക്കാരുകളുണ്ടോ അവിടെയൊക്കെ ചെറുപ്പക്കാർക്ക് അവർക്ക് സർക്കാർ ജോലി ലഭിക്കാവുന്ന തരത്തിൽ അതിനു വേണ്ടിയിട്ടുള്ള പ്രവർത്തനങ്ങൾ ദ്രുതഗതിയിൽ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. പക്ഷേ കേരളത്തിലെ സർക്കാർ അവരുടെ കേന്ദ്രം അവരുടെ ശ്രദ്ധ യുവാക്കൾക്ക് തൊഴിൽ നൽകുന്നതിലോ യുവാക്കൾക്ക് തൊഴിലവസരങ്ങൾ സൃഷ്ടിക്കുന്നതിലോ അല്ല. ഞാൻ മനസ്സിലാക്കുന്നത് കേരളത്തിൽ ഇത്തരത്തിൽ തൊഴിൽ മേളകൾ നടത്താൻ അങ്ങനെയുള്ള ഒരു ശ്രമവും അഥവാ സർക്കാർ ജോലികളിൽ ആ ജോലികളിൽ അവിടെ ചെറുപ്പക്കാരെ നിയോഗിക്കാൻ ആ ഒഴിവുകൾ നികത്താൻ വേണ്ടിയിട്ടുള്ള താൽപര്യവും ശ്രദ്ധയും കേരളത്തിലെ സർക്കാർ ആ കാര്യത്തിൽ വേണ്ടത്ര നടത്തുന്നില്ല. അത് കേരളത്തിലെ ചെറുപ്പക്കാർക്ക് ഒരിക്കലും മറക്കാൻ കഴിയില്ല എന്നുള്ളതും നമുക്കെല്ലാവർക്കും അറിയാം.